नमस्कार तेज आणि फास्ट बातम्यांसाठी एकदा परत मी अंजली कदम 24 तास मध्ये उभी आहे. तुम्ही बघत राहा फक्त 24 तास. मॅजिक फेस्टिवलची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावरती उचललेली आहे. विश्वास शिंदे साहेब जे चेअरमन आहेत निर्मिती ग्रुपचे आणि भावेश मांडलिकर देखील आपण विस्तृतपणे जाऊन घेऊ. आम्ही 14 ऑक्टोबर पासून ते 31 ऑक्टोबर पर्यंत करतो जे असणार आहेत इमॅजिका. त्याच्यानंतर आम्ही जातो अलिबाग. अलिबागला काही शोज आम्ही केल्यानंतर तिथून आम्ही नाशिकला जाणार. नाशिकवरून आम्ही गुजरातला जाणार. गुजरातवरून आम्ही गोव्याला जाणार. गोव्यानंतर मुंबई जाणार. मुंबई महाराष्ट्र. आता याच्यासाठी हे जे आम्ही शेड्यूल आखलेलं आहे हे शेड्यूल असं आखलेलं आहे की ही 40 म्हणजे 40 टनाची सामग्री घेऊन एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं, सगळा ताफा घेऊन फिरणं, ते मॅनेज करणं, त्याची व्यवस्था करणं, म्हणजे जवळजवळच्या ठिकाण जे रूट्स आहेत आम्ही असं कवर केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आम्ही या 5 महिन्यामध्ये 100+ शोज आम्ही कवर करू. एक असं मान्यवर नाव आहे, जागतिक पातळीवर त्याने खूप मोठं काम केलेलं आहे. आणि अशी व्यक्ती आपल्या ठिकाणी येणं, त्याच्यातून लोक इन्स्पायर्ड होणं, मोटिवेट होणं, लोकांनी त्याच्यापासून प्रेरणा घेणं आणि खूप काही त्याच्यातून शिकणं, या सदहेतूनच आम्ही त्यांना निवडलेलं आहे की अशी एक सेलिब्रिटी महाराष्ट्रावर, गुजरात आणि गोव्यामध्ये घेऊन जावं ज्यांच्या योगदानाचा फायदा तिथल्या स्थानिक जनतेला आणि मुलांना होईल. माझं नाव विश्वास शिंदे. मी निर्मिती ग्रुप ऑफ कंपनीजचा चेअरमन आहे. निर्मिती ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये रिअल इस्टेट, हॉटेल इंडस्ट्रीज आणि हॉलिडे पॅकेज विकण्याचं काम आमची कंपनी करते. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये विश्वास नागरी सहकारी संस्था, विश्वास ग्राहक सहकारी संस्था, तसंच रामानंद मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि रामानंद चॅरिटेबल ट्रस्ट या नावानं आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज करत असतो. गेल्या काही वर्षामध्ये आम्ही रंग यशाचे यासारखे कार्यक्रम घेऊन लोकांना सक्सेसफुल व्यक्तींच्या मुलाखतीच्याद्वारे प्रेरणा कशी घेता येईल यासाठी काही कार्यक्रम केले. जसं की आपल्याला माहिती आहे की डॉक्टर प्रकाश आमटे लोकबिरादरी आणि आदिवासी लोकांसाठी त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे वडील आदरणीय बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांसाठी केलेलं कार्य, याच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आम्ही त्यांचा ठाणे गडकर रंगायतन येथे सत्कार घेऊन सदर संस्थेला आर्थिक मदत केली होती. त्याचप्रमाणे रमेश देव आणि सीमा देव यांचा जो सक्सेसफुल प्रवास आम्ही वाशी विश्वास भावे या थिएटरमध्ये आयोजित केला होता. आणि असे कार्यक्रम आम्ही लोकांच्या प्रबोधनासाठी घेतच असतो. याच दरम्यान पूनम सावंत आमच्याकडे आल्या आणि त्यांनी PC सरकार या जादूच्या प्रयोगाबद्दल आम्हाला माहिती दिली. तुम्हाला माहीतच आहे की PC सरकार हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जादूगर आहेत. आणि असा कार्यक्रम आपण महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या ठिकाणी घेतल्यानंतर तिकडच्या, जसं की आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं की बरेचसे शोज आहेत ते फॅमिली एकत्र बसून पाहिले जात नाही. काही पिक्चर असतील, काही नाटकं असतील, परंतु हा कार्यक्रम फॅमिली पूर्णपणे एकत्र येऊन हा कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे शाळेतील मुलांना डिस्काउंटमध्ये कूपन आम्ही देणार आहोत. त्यातील सिलेक्टेड मुलांना स्कॉलरशिप आम्ही देणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाची थीम आहे की लेख वाचवा आणि तिला शिक्षण द्या. नमस्कार. रामानंद आणि निर्मिती परिवारातर्फे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये PC सरकार यांचे 100 शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन 14 ऑक्टोबरला इमॅजिकापासून सुरू होत आहे. आणि विद्यार्थ्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, इमॅजिशन पॉवर, कौशल्य हे कसं वाढवता येईल हा या कार्यक्रमाचा मागचा एक उद्देश आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनालासुद्धा या कार्यक्रमाच्या मध्ये आम्ही सपोर्ट करणार आहोत. आणि इंटरनॅशनल मॅजिशियन PC सरकार आपल्यामध्ये येत आहेत. त्यांची ती जादूई बघून आजपर्यंत लोक थक्क झालेली आहेत. आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आणि जाता मी एवढंच म्हणेन की जर ही जादू नाही पाहिली तर तुम्ही काय पाहिलं. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे PC सरकार यांच्या इंटरनॅशनल मॅजिशियन.